हे गाइज, हाउ आर यू? स्टडी सिम्प्लिफाईड या फ्री मराठी एज्युकेशन चॅनल तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांच्या अशा रिक्वेस्ट आल्या होत्या की 2018 साठीच्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी म्हणजेच एमपीएससी स्टेट सर्व्हिस प्रिलिम एक्झाम साठी जे बुक लिस्ट असणार आहे ती बुक लिस्ट अपलोड करा असे बऱ्याच जणांची रिक्वेस्ट आली होती. पण बुक लिस्ट अपलोड करण्याआधी राज्यसेवेचा प्रिलिमचा म्हणजेच पूर्व परीक्षेचा नेमका अभ्यासक्रम काय आहे, सिलेबस काय आहे ते पाहणं खूप महत्वाचं आहे. सो आजच्या लेसनमध्ये, कारण बरेच विद्यार्थी असं करतात की डायरेक्टली बुक लिस्ट दिली तर डायरेक्टली अभ्यास चालू करतात म्हणजे सिलेबस पाहत नाहीत. तर सिलेबस, एक कुठलाही अभ्यास करण्याआधी त्या विषयाचा सिलेबस नेमका आयोगाने काय मेन्शन केलेलं आहे सिलेबसमध्ये ते पाहणं खूप गरजेचं असतं. त्या सिलेबस थ्रू आपल्याला एक अभ्यास करण्याची एक वे मिळतो. ओके, सो आपण बुक लिस्ट अपलोड करण्याआधी राज्यसेवा पूर्व परीक्षेचा सिलेबस काय आहे, त्याचं स्वरूप कसं असणार आहे, दोन पेपर कोणते कोणते असणार आहे, त्या दोन पेपरमध्ये काय काय विचारलं जातं, कोणते कोणते सब्जेक्ट असतात, ते आपण आजच्या लेसनमध्ये डिस्कशन करणार आहोत. सो लेट अस स्टार्ट. तर मित्रांनो, आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेचा सिलेबस पाहण्याआधी या परीक्षेचं स्वरूप कशा प्रकारचं असतं ते पाहूया. तर या परीक्षेमध्ये दोन पेपर असतात, म्हणजेच राज्यसेवा पूर्व परीक्षा जी ही जी असते ती दोन याच्यामध्ये दोन पेपर घेतले जातात. तर पहिला पेपर जो असतो, हे दोन पेपर जे असतात ते 200-200 मार्काचे दोन पेपर घेतले जातात. आणि त्यातला पहिला पेपर जो असतो तो जनरल स्टडीज पेपर 1, म्हणजे याच्यामध्ये सामान्य अध्ययनावर हा आधारित पेपर असतो. म्हणजेच याच्यामध्ये हिस्ट्री, पॉलिटी, ज्योग्राफी, करंट अफेअर्स, इकॉनॉमिक्स, या सायन्स, या सर्व विषयांवर क्वेश्चन विचारलेले असतात. आणि जो जनरल स्टडीज पेपर 1 असतो, म्हणजे सामान्य अध्ययन पेपर 1, या पेपरमध्ये जवळजवळ 100 क्वेश्चन या सब्जेक्टवर विचारलेले असतात. आणि एक क्वेश्चन 2 मार्काप्रमाणे हा जो पहिला पेपर असतो तो 200 मार्कांचा पेपर असतो. त्यासाठी जो वेळ असतो तो 2 तासाचा असतो, म्हणजे 2 तासात तुम्हाला 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात. 120 मिनिटात 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात. आणि पेपरची जी लँग्वेज असते, ते लँग्वेज जे क्वेश्चन असतात ते क्वेश्चन इंग्लिश प्लस मराठी या दोन्ही लँग्वेजमध्ये क्वेश्चन विचारलेले असतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा जो क्वेश्चन पेपर असतो तो ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन पेपर असतो. तसंच जो राज्यसेवा पूर्व परीक्षेचा दुसरा पेपर असतो, जनरल स्टडीज पेपर 2, याला आपण सामान्यपणे याला सीसॅट म्हणून ओळखलं जातं. म्हणजेच याच्यामध्ये काय विचारलं जातं, तर याच्यामध्ये कॉम्प्रेन्शन म्हणजेच मराठी आणि इंग्लिश मधले जे पॅसेजेस असतात त्या पॅसेजवर म्हणजे ह्या पॅसेजवर आकलन करून त्याचे खाली प्रश्न दिलेले असतात. ते पॅसेज वाचून ते क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात. म्हणजे त्याला आपण इंग्लिश आणि मराठी कॉम्प्रेन्शन म्हणतो. कॉम्प्रेन्शन ते विचारलेलं असतं. तसंच याच्यामध्ये डिसिजन मेकिंग विचारलेलं असतं. तसंच क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड म्हणजेच मॅथमॅटिक्स विचारलेलं असतं. तसंच व्हर्बल आणि नॉन व्हर्बल रिझनिंग याचेही क्वेश्चन याच्यामध्ये विचारलेले असतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सेकंड नंबर पेपरमध्ये 5 क्वेश्चन हे डिसिजन मेकिंगवर विचारलेले असतात, ज्याचे की मार्क आपल्याला मिळतातच, म्हणजे 1-2 म्हणजे. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा जो पेपर असतो, हा पेपर टोटल या पेपरमध्ये 80 क्वेश्चन असतात, म्हणजेच एका क्वेश्चनला 2.5 मार्क या पेपरमध्ये दिलेले असतात. आणि हा जो पेपर आहे तो 80 क्वेश्चनचा 200 मार्कासाठी पेपर असतो, म्हणजेच प्रत्येक प्रश्न हा 2.5 मार्कांना विचारला जातो. याच्यासाठी ही वेळ 2 तास असतो. ओके, याच्यासाठी सगळ्यात जास्तीत जास्त प्रॅक्टिस महत्वाची असते. आणि याचाही टाईप इंग्लिश मराठी असतं. काही कॉम्प्रेन्शनचे जे पॅसेज असतात ते पॅसेज इंग्लिशमध्येच असतात आणि काही इंग्लिश मराठी असे असतात. ओके, सो आता आपण याचा जो सिलेबस आहे तो सिलेबस पाहूया. तर मित्रांनो, आयोगाने जो सामान्य अध्ययन पेपर पहिला आहे त्या पेपरसाठी जो सिलेबस दिलेला आहे तो सिलेबस नेमका काय आहे ते आपण डिटेल पाहूया. तर सिलेबसमध्ये पहिला टॉपिक दिलेला आहे की राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या चालू घडामोडी. ओके, ज्या महत्त्वाच्या ज्या चालू घडामोडी असतात, जसं की क्रीडा चालू घडामोडी, तसंच एखाद्या नवीन व्यक्तीची जर एखाद्या महत्त्वाच्या पदावर निवड झाली तर त्या व्यक्तीविषयी माहिती विचारलेली असते. तसंच नवीन पुरस्कार, राज्य पुरस्कार, राष्ट्रीय पुरस्कार आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचे वेगवेगळे पुरस्कार. तसंच एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीचं जर निधन झालं तर त्या व्यक्तीविषयी प्रश्न विचारलेला असतो. हा जो भाग आहे चालू घडामोडीचा, याच्यामध्ये जवळजवळ 100 पैकी 14-15 क्वेश्चन या चालू घडामोडीच्या भागावर विचारलेले असतात. आता आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या नेमक्या कोणत्या चालू घडामोडी असतात, तर भारताचे शेजारी राष्ट्रांशी एखादा नवीन करार झाला तर त्या करारासंबंधी माहिती वगैरे विचारलेली असते, म्हणजे या टाईपमध्ये क्वेश्चन विचारलेले असतात. तसंच न्यायालयीन निर्णय, तसंच राज्य शासनाने किंवा केंद्र शासनाने एखादी नवीन योजना चालू केली तर त्या योजनेविषयी या परीक्षेमध्ये क्वेश्चन विचारले जातात.
आता दुसरा दुसरा पार्ट म्हणजे भारताचा इतिहास. आता आयोगाने या सिलेबस मध्ये असं मेंशन केलंय की भारताचा इतिहास महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासहित आणि भारताची स्वतंत्र चळवळ. आता आयोगाला या पेपरसाठी नेमकं याच्यातून काय अपेक्षित आहे, तर भारताचा प्राचीन मध्ययुगीन आणि आधुनिक भारताचा इतिहास, तसंच महाराष्ट्राचा प्राचीन मध्ययुगीन आणि आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास या सिलेबस थ्रू त्यांना या पेपरसाठी अपेक्षित आहे. म्हणजेच महाराष्ट्राचा म्हणजे उदाहरण घेतलं तर झालं तर महाराष्ट्राची स्वतंत्र महाराष्ट्राची चळवळ काय होती, किंवा महाराष्ट्राची जी संयुक्त महाराष्ट्र चळवळ होती, किंवा महाराष्ट्र एकीकरण परिषद काय होती, महाराष्ट्रातली समाज सुधारक त्यांनी कोणते कोणते कार्य केले आहे, किंवा सोशल रिफॉर्म जे ऑर्गनायझेशन्स होते याच्यामध्ये, किंवा कोणते कोणते गव्हर्नर्स होते, किंवा इंग्रजा जे ब्रिटिशांनी राज्य केलं 1600 पासून, त्या 1600 पासून 1947 पर्यंत आपल्या ज्या फ्रीडम स्ट्रगल म्हणजे आपलं भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कोणत्या कोणत्या नेत्यांनी काय काय कार्य केलं, तर या सगळ्या गोष्टींचा अभ्यास याच्यामध्ये अपेक्षित असतो. तसंच प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा तसंच महाराष्ट्राचा इतिहास याच्यामध्ये वेगळ्या डायनॅसिटीज वगैरे विचारलेल्या असतात. म्हणजेच जो इसवी सन पूर्व पहिलं शतक आहे त्या पहिल्या शतकापासून म्हणजे हरप्पन कल्चर किंवा बुद्ध बुद्धिझम नंतर जैनिझम या सगळ्या टाईपमध्ये याच्यामध्ये क्वेश्चन विचारलेले असतात. ओके, सो तिसरा जो सिलेबसमधला पार्ट आहे तो महाराष्ट्र भारत आणि जगाचा भूगोल. आता याच्यामध्ये आयोगाने असं मेन्शन केलं की महाराष्ट्राचा भारताचा आणि जगाचा प्राकृतिक भूगोल. आता प्राकृतिक भूगोल म्हणजे नेमकं काय, तर महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल याच्यामध्ये महाराष्ट्रातील नदी उदाहरणार्थ नदी प्रणाली, किंवा महाराष्ट्रामध्ये कोणते कोणते पर्वतरांगा आहेत, त्या कुठं कुठं आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत, एखादी नदी कोणत्या 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 जिल्ह्यामधून कुठून उगम पावते, कोणत्या जिल्ह्यामधून वाहत जाऊन कुठं जाऊन कुठल्या समुद्राला मिळते, कोणत्या कोणत्या राज्यातून ती वाहत जाऊन कोणत्या समुद्राला मिळते, ते सगळ्या या प्रकारचा अभ्यास याच्यामध्ये प्राकृतिक भूगोलामध्ये केला जातो. तसंच भारताचा प्राकृतिक भूगोल याच्यामध्ये भारतातील नदी प्रणाली, तसंच भारतातील पर्वत प्रणाली, तसंच या सगळ्या या म्हणजे या टाईपचा अभ्यास याच्यामध्ये असतो. तसंच जगाचा प्राकृतिक भूगोल जो असतो, जगाच्या प्राकृतिक भूगोलामध्ये पण असंच मेन्शन असतं, म्हणजे याच टाईपमध्ये अपेक्षित असतं की वेगवेगळ्या कॉन्टिनेंटमध्ये किंवा वेगवेगळ्या खंडामध्ये कोणत्या कोणत्या देशामध्ये कोणत्या कोणत्या पर्वतरांगा आहेत, कोणत्या कोणत्या देशातून कोणती नदी वाहते या टाईपमध्ये. तसंच प्राकृतिक भूगोल जो फिजिकल ज्योग्राफी असतो, फिजिकल ज्योग्राफीमध्ये क्लायमेटोलॉजी म्हणजे हवामानशास्त्र, तसंच मान्सून याच्यामध्ये पण क्वेश्चन असे विचारलेले असतात. तसंच पृथ्वीची उत्पत्ती नंतर युनिवर्स काय असतं या सगळ्या गोष्टींचा, म्हणजे लॉन्जिट्यूड लॅटिट्यूड्स काय असतात या सगळ्या, म्हणजे बेसिक जो स्टडी आहे तो बेसिक अभ्यास आपल्याला सगळा फिजिकल ज्योग्राफीमध्ये करायचा आहे. तसंच महाराष्ट्राचा भारताचा आणि जगाचा सामाजिक भूगोल आणि आर्थिक भूगोल. आता आर्थिक भूगोलामध्ये नेमकं काय असतं मेन्शन, म्हणजे अपेक्षित काय असतं, तर उदाहरण घ्यायचं झालं तर महाराष्ट्रातील खनिज संपत्ती किंवा भारतातील खनिज संपत्ती किंवा जगातील खनिज संपत्ती किंवा ती खनिज संपत्ती कोणत्या ठिकाणी सापडते. म्हणजे महाराष्ट्राचा विचार करायचा झालं तर एखाद्या जिल्ह्यामध्ये कोणत्या प्रकारची खनिज संपत्ती सापडते, कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये सापडते, कुठं सापडते, किती सापडते, भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये सापडते, किती प्रमाणात सापडते, तसंच जगामध्ये कोणत्या कुठं कुठं माइन्स आहेत, म्हणजे हा जो आर्थिक भूगोल आहे म्हणजे याच्यामध्ये पूर्ण म्हणजे खनिज संपत्ती, पोर्ट, ट्रान्सपोर्टेशन, उद्योग या प्रकारचे सगळे म्हणजे याच्यातून अपेक्षित असतं. हे तुम्हाला मी थोडक्यात सांगतोय. नंतर चौथा सिलेबसचा पार्ट म्हणजे इंडियन पॉलिटी म्हणजेच भारताची राज्यव्यवस्था. त्याच्यामध्ये काय मेन्शन केलं आयोगाने, तर महाराष्ट्र आणि भारत यांची राज्यव्यवस्था आणि शासन, राज्यव्यवस्था आणि शासन याच्यामध्ये काय त्यांनी मेन्शन केलेलं आहे, तर राज्यघटना, राजकीय व्यवस्था, राज्यघटना म्हणजे भारताचं जे कॉन्स्टिट्यूशन आहे ते कॉन्स्टिट्यूशनचा पूर्ण अभ्यास, म्हणजे भारतीय संविधानाचा प्राथमिक अभ्यास आपल्याला या परीक्षेसाठी करायचा आहे. तसंच राजकीय व्यवस्था, राजकीय व्यवस्थेमध्ये आपल्याला संसदेचा अभ्यास करायचा, म्हणजे याच्यामध्ये राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ, लोकसभा, राज्यसभा, लोकसभेचे अध्यक्ष, राज्यसभेचे सभापती, तसंच राज्य विधिमंडळ, याच्यामध्ये गव्हर्नर म्हणजेच राज्यपाल, मुख्यमंत्री, राज्यातलं मंत्रिमंडळ, नंतर विधान परिषद, विधानसभा काय असते, विधानसभेचे अध्यक्ष, विधान परिषदेचे अध्यक्ष, या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला राजकीय व्यवस्थेमध्ये करायचा आहे. तसंच पंचायत राज, नंतर दुसरा महत्त्वाचा अभ्यास म्हणजे वेगवेगळ्या कॉन्स्टिट्युशनल बॉडीज कोणत्या कोणत्या आहेत, जसं की कॅग, इलेक्शन कमिशन, नंतर म्हणजे या टाईपमधल्या सगळ्या आपल्याला बॉडीज वगैरे याच्यामध्ये अभ्यासायच्या आहेत. तसंच पंचायत राज, पंचायत राजमध्ये आपल्याला ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद या सगळ्यांचा अभ्यास करायचा आहे. तसंच नागरी स्थानिक शासन संस्थेमध्ये आपल्याला महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, कॅन्टोनमेंट बोर्ड या सगळ्यांचा अभ्यास करायचा आहे. तसंच सार्वजनिक धोरण, शासनाची सार्वजनिक धोरणं आणि हक्कांसंदर्भातील मुद्दे यांचा आपल्याला
या इंडियन पॉलिटी मध्ये अभ्यास करायचा आहे। पुढचा महत्त्वाचा सब्जेक्ट म्हणजे पाचवा इकॉनॉमिक्स। तर इकॉनॉमिक्स मध्ये आयोगाने या विषयाचा जो सिलेबस आहे तो असा मेंशन केलाय की आर्थिक आणि सामाजिक विकास याच्यामध्ये शाश्वत विकास म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट, दारिद्र्य, सर्वसमावेशकता, लोकसंख्या विषयक अभ्यास तसेच सामाजिक सेवा म्हणजे सामाजिक सेवा धोरणे आणि इत्यादी। म्हणजे आता नेमकं याच्यामध्ये आयोगाला नेमकं अपेक्षित काय आहे तर याच्यामध्ये इकॉनॉमिक्सचा जो बेसिक स्टडी आहे, बेसिक अभ्यास म्हणजे याच्यामध्ये बँकिंग सिस्टीम आलं, जसं नॅशनल इन्कम आलं, तसंच उद्योग, तसंच ॲग्रिकल्चरल इकॉनॉमी, तसंच जे म्हणजे प्लॅनिंग आहे, भारताचं प्लॅनिंग, या सर्व याचा अभ्यास आपल्याला या इकॉनॉमिक्समध्ये करायचा। तसंच दारिद्र्य डेव्हलपमेंटमध्ये काय करायचं तर वेगवेगळ्या शासकीय योजना, नंतर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स या शाश्वत विकासामध्ये वगैरे आपल्याला करायचे। तसंच लोकसंख्या, भारताची जी लोकसंख्या आहे ते लोकसंख्याचा पूर्ण आपल्याला अभ्यास याच्यामध्ये करायचा आहे। सहावा विषय म्हणजे पर्यावरण म्हणजे एनवायरमेंट। तर आयोगाने याच्यामध्ये असं मेन्शन केलंय की पर्यावरण विषयक सामान्य मुद्दे याच्यामध्ये पर्यावरण परिस्थिती की जैव विविधता आणि हवामान बदल विषयाचा विशेषीकृत अभ्यासाशिवाय म्हणजे तुम्हाला फक्त बेसिक आपल्याला फक्त याच्या थ्रू पर्यावरणाचा बेसिक अभ्यास करायचा आहे। म्हणजेच याच्यामध्ये काय करायचंय तर वेगवेगळ्या राज्यामध्ये कोणते कोणते नॅशनल पार्क आहेत, नंतर वर्ल्ड हेरिटेज साईट कुठे कुठे आहेत, नंतर जे म्हणजे पूर्ण जी आपली जैवविविधता आहे बायोडायव्हर्सिटी याचा पूर्ण आपल्याला अभ्यास करायचा आहे या पर्यावरणाच्या माध्यमातून। किंवा पर्यावरणासाठी जे इंटरनॅशनल कन्व्हेन्शन्स आहेत ते कन्व्हेन्शन्स, नंतर याच्यासाठी जे ऍक्ट केलेले आहेत ते ऍक्ट कोणते कोणते आहेत ते सगळं आपल्याला याच्यामध्ये अभ्यास या पर्यावरणामध्ये पर्यावरणीय परिस्थितीमध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे। तसंच सातवा जो सब्जेक्ट आहे तो सामान्य विज्ञान म्हणजे जनरल सायन्स याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय तर बायोलॉजी यामध्ये आपल्याला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, बॉटनी या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला सामान्य अध्ययन म्हणजे सामान्य विज्ञानामध्ये करायचा आहे, जो की आपल्याला या सामान्य अध्ययन पेपरसाठी खूप महत्त्वाचा आहे। कारण सामान्य विज्ञान जो आहे हा सब्जेक्ट आपल्या जी पूर्वपरीक्षा आहे त्या पूर्वपरीक्षेच्या दृष्टीतून खूपच महत्त्वाचा आहे। कारण याच्यावर सर्वात जास्त क्वेश्चन या पूर्वपरीक्षेमध्ये विचारले जातात। जवळजवळ दरवर्षी 20 ते 25 क्वेश्चन फक्त सामान्य विज्ञानावर असतात, म्हणजे 100 पैकी जवळ 20 ते 25 क्वेश्चन या विज्ञानावर आधारित असतात। सो याला म्हणजे याला या परीक्षेमध्ये खूप महत्त्व आहे। तर मित्रांनो, राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा जो दुसरा पेपर असतो त्याला आपण सामान्यतः सीसॅट म्हणून ओळखलं जातं। तर त्या सीसॅट पेपरमध्ये नेमकं काय विचारलं जातं तर त्याच्यामध्ये टोटल 80 क्वेश्चन असतात, जे की 200 मार्कांना म्हणजे तो पेपर 200 मार्काचा असतो आणि त्याच्यामध्ये 80 क्वेश्चन विचारलेले असतात, म्हणजे प्रत्येक क्वेश्चन हा 2.5 मार्काला विचारलेला असतो। याच्यामध्ये या पेपरमध्ये नेमकं आयोग काय विचारतं तर याच्यामध्ये कॉम्प्रेन्शन म्हणजेच मराठी आणि इंग्लिश कॉम्प्रेन्शन, म्हणजे याच्यामध्ये पॅसेज दिलेले असतात आणि पॅसेजच्या खाली क्वेश्चन दिलेले असतात, तर पॅसेज वाचून त्या क्वेश्चनचे आपल्याला अन्सर द्यायचे असतात। तसंच इंटरपर्सनल स्किल इन्क्लुडिंग कम्युनिकेशन स्किल याच्यामध्ये भाग येतो, तसंच लॉजिकल रिझनिंग याच्यामध्ये रिझनिंग, तसंच अॅनालिटिकल ॲबिलिटी म्हणजे रिझनिंगचा जो पार्ट आहे व्हर्बल आणि नॉन व्हर्बल रिझनिंग, जसं कोडिंग डिकोडिंग, नंतर सिक्वेन्शियल आउटपुट ट्रेसिंग, तसंच याच्यामध्ये मॅथमॅटिकल ऑपरेशन्स, तसंच ब्लड रिलेशन, म्हणजे या टाईपमध्ये क्वेश्चन विचार या म्हणजे या सब्जेक्टवर किंवा या टॉपिक्सवर क्वेश्चन याच्यामध्ये विचारलेले असतात। तसंच डिसिजन मेकिंग आणि प्रॉब्लेम सॉल्विंग याच्यामध्ये डिसिजन मेकिंगचे या क्वेश्चन पेपरमध्ये 80 पैकी 5 क्वेश्चन हे डिसिजन मेकिंगवर आधारित असतात। म्हणजे नेमके ते कोणते प्रश्न असतात, म्हणजे कशा टाईपमध्ये प्रश्न असतात, समजा एक उदाहरण देतो की समजा तुम्ही एखाद्या याच्यामध्ये असं विचारलेलं असतं की तुम्ही समजा एखाद्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहात आणि अचानक तुमच्याकडे शेतकऱ्यांचा मोर्चा आला, तर त्या शेतकऱ्यांचा मोर्चा थांबवण्यासाठी तुम्ही त्या परिस्थिती म्हणजे त्या वेळेला कोणती ऍक्शन घ्याल, मग खाली तसे त्या टाईपमध्ये त्याचे पर्याय दिलेले असतात। तर त्या पर्यायामधून सगळ्यात म्हणजे सगळ्यात योग्य पर्याय किंवा सगळ्यात जवळचा पर्याय आपल्याला निवडायचा असतो। कारण डिसिजन मेकिंगचे जे क्वेश्चन असतात ते 2.5 मार्काला प्रत्येक क्वेश्चन विचारलेला असतो आणि त्याच्यामध्ये आपण सगळ्यात जास्त जवळचा पर्याय निवडला तर आपल्याला 2.5 पैकी 2 भेटतात। त्याच्यापेक्षा आणखी म्हणजे त्याच्यापेक्षा जर थोडा लांबचा पर्याय निवडला तर आपल्याला 2 मार्क भेटतात। म्हणजे या हे जे प्रश्न असतात 5 प्रश्न, या प्रश्नाचा आपण कुठलाही पर्याय दिला तरी आपल्याला मार्क नक्की भेटतातच, पण सगळ्यात जर लांबचा पर्याय दिला तर कधी कधी 0 मार्क भेटतात।
तर सगळ्यात नंतर या जो क्वेश्चन पेपर असतो जो सेकंड पेपर असतो त्या सेकंड पेपर मध्ये मॅथमॅटिक्स ही विचारलं जातं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो पेपर असतो इंग्लिश आणि मराठी मध्ये दोन्ही मध्ये असतो पण जे जे कॉम्प्रेशन असतं काही इंग्लिश लँग्वेज मध्ये कॉम्प्रेशन म्हणजे पॅसेजेस विचारले असतात जे की फक्त ते इंग्लिश मध्येच असतात आणि त्याचे जे प्रश्न असतात तेही इंग्लिश मध्येच असतात बाकी सगळं मराठी इंग्लिश अशा दोन्ही टाइप मध्ये ऑब्जेक्टिव टाइप क्वेश्चन पेपर हा असतो ओके आणि या स्टेट सर्व्हिस प्रिलिमिनरी एक्झाम साठी या सेकंड पेपरवर सगळ्यात जास्तीत जास्त भर देणं महत्त्वाचं असतं कारण हा जो पेपर आहे तो स्कोरिंग पेपर आहे आणि जर ज्याची जास्त प्रॅक्टिस तो जास्त मार्क मिळून हा म्हणजे पूर्व परीक्षा पास म्हणजे पास करू शकतो तर मित्रांनो हा जो आयोगाने दिलेला सिलेबस आहे आणि जे एक्झामचं स्वरूप आहे ते स्वरूप मी माझ्या पद्धतीने एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला आय होप की नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल आणि जर तुम्ही स्टडी सिम्प्लिफाईड या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओच्या खालच्या साईडला सबस्क्राईब असं बटन असतं त्या सबस्क्राईबवर तुम्ही क्लिक करा आणि तुम्हाला जर नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती किंवा तुमच्या डेस्कटॉप कॉम्प्युटरवरती पाहिजे असतील तर सबस्क्राईबच्या शेजारी असे एक बेल असते त्या बेलवर क्लिक करा आणि हा हे जे लेसन आहे हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त तुमच्या मित्र आणि मैत्रिणींपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना आयोगाचं जे स्वरूप आहे पूर्व परीक्षेचं जे स्वरूप आहे ते त्यांना समजेल कारण बऱ्याच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या सिलेबस विषयी किंवा आयोगाच्या पूर्व परीक्षेच्या स्वरूपाविषयी बऱ्याच जणांना प्रॉपर माहिती नसते सो प्लीज तुम्ही आय होप की तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ जो आहे तो तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर कराल सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस लेसन हॅव अ गुड डे